ओके सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. टुडे इज अवर फिफ्थ प्रैक्टिकल ऑफ केमिस्ट्री. वी विल गोइंग टू सी व्हाट इज द फिफ्थ प्रैक्टिकल ऑफ केमिस्ट्री. एम आई ऑडिबल ऑल ऑफ यू? एट लास्ट लेक्चर, एट लास्ट प्रैक्टिकल, वी हैव कंप्लीटेड अवर फोर्थ प्रैक्टिकल. व्हाट इज द नेम ऑफ फोर्थ प्रैक्टिकल? लिमिट टेस्ट फॉर हेवी मेटल्स. समझले का? या प्रैक्टिस चार प्रैक्टिकल्स मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? यस, आहे का कोणाला काही प्रॉब्लेम या चार प्रॅक्टिकल्स मध्ये? ऑल ऑफ यू? नो मॅम. आपण आपलं फिफ्थ प्रॅक्टिकल बघत आहोत. ओके, आय एम शेअरिंग द स्क्रीन हियर. स्क्रीन इज विजिबल? यस मॅम. यस मॅम. यस मॅम. ओके, नाउ दिस इज अवर फिफ्थ प्रैक्टिकल. व्हाट इज द एम ऑफ द फिफ्थ प्रैक्टिकल? सी, टू परफॉर्म आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर एनायन्स एज पर आयपी. तर जे काही आयन्स, एनायन्स, आयन्स वगैरे केमिस्ट्री मध्ये घेतले असतील मॅडमने, झाले का? काय असतात आयन्स वगैरे? यस मॅम. ओके, केमिस्ट्रीच्या थेअरी मध्ये झालेलं आहे. तर जे काही एनायन्स असतात, एनायन्स मीन्स काय? व्हॉट इज एनायन्स? इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज असतो. ओके, व्हेरी गुड. इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज असणार. निगेटिव्ह चार्जड आयन्स ना आपण काय म्हणतो? एनायन्स. आणि पॉझिटिव्ह चार्जड आयन्स जे असतात त्यांना काय म्हटलं जातं? कॅटायन्स. एम आय राईट? यस मॅम. यस यस मॅम. ओके, तर आज आपण असंच बघणार आहोत एक्सपेरिमेंट नंबर 5. व्हॉट इज द एम? टू परफॉर्म आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर एनायन्स एज पर आयपी. तर जे काही आपल्याला आयन्स आहेत ते ऍक्च्युली एनायन्स आहेत का कॅटायन्स आहेत हे परफॉर्म करण्यासाठी आपल्याला आयडेंटिफिकेशन टेस्ट परफॉर्म करायचे आहेत. तर ते कशाच्या द्वारे किंवा कुठल्या रेफरन्स थ्रू? आयपीच्या, इंडियन फार्माकोपियाच्या. ओके, व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स? वी विल सी रिक्वायरमेंट्स. काय काय रिक्वायरमेंट्स असतील या प्रॅक्टिकल साठी, फिफ्थ प्रॅक्टिकल साठी केमिस्ट्रीच्या? आपल्या केमिकल्स, कुठले कुठले केमिकल्स असतील बघा. कॅल्शियम नायट्रेट, सिल्वर नायट्रेट, कॅल्शियम नायट्रेट असेल, सिल्वर नायट्रेट असेल, फॉस्फेट आयन्स असतील, अमोनियम मॉलिब्डेट असेल, नायट्रिक ऍसिड, बेरियम नायट्रेट और बेरियम क्लोराईड. दीज ऑल आर केमिकल्स रिक्वायर्ड फॉर दिस प्रॅक्टिकल. ओके, तर या प्रॅक्टिकल साठी हे सगळे केमिकल्स लागणार आहेत. कुठले कुठले आहेत बघा. कॅल्शियम नायट्रेट, ओके, सिल्वर नायट्रेट, फॉस्फेट आयन्स, अमोनियम मॉलिब्डेट, नायट्रिक ऍसिड, बेरियम अपॅरेटस, त्याला बेरियम नायट्रेट और बेरियम क्लोराईड. हे सगळे केमिकल्स लागणार आहेत हे प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी. ओके, अंडरस्टूड? समजलं कुठले कुठले केमिकल्स लागणार आहेत आपल्याला? यस मॅम. यस मॅम. यस मॅम. तर अपॅरेटस और ग्लासवेअर्स कुठले कुठले लागणार आहेत बघूयात आपण. याला फर्स्ट टेस्ट ट्यूब लागणार आहे आपल्याला. ओके, फर्स्ट इज टेस्ट ट्यूब, देन ग्लास रॉड, देन मेजरिंग सिलिंडर, पिपेट अँड ड्रॉपर. हे सगळे अपॅरेटस लागणार आहेत आपल्याला. जनरलच अपॅरेटस आहे. टेस्ट ट्यूब लागणार आहे, ग्लास रॉड लागणार आहे, मेजरिंग सिलिंडर. सगळ्यांचे यूज काय आहेत माहित असेल तुम्हाला. आर यू अवेअर अबाउट दॅट ऑर नॉट? आहे का माहीत? ओके, देन पिपेट अँड ड्रॉपर. ओके, हे सगळे अपॅरेटस और ग्लासवेअर्स लागणार आहेत आपल्याला. देन इन्स्ट्रुमेंट, कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट लागणार आहेत? वेईंग बॅलन्स एक इन्स्ट्रुमेंट लागणार आहे आपल्याला. ओके, तर आता थिअरी बघूयात आपण काय आहे. आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर एनायन्स. फर्स्ट इज आपण घेतला कार्बोनेट आयन. कार्बोनेट आयन त्याचं काय असतं? CO3-2. याला काय म्हणतो आपण? कार्बोनेट आयन. तर याचं कसं परफॉर्मन्स करायचंय बघा. कार्बोनिक ऍसिड H2CO3 मीन्स काय? कार्बोनिक ऍसिड इज अ व्हेरी वीक इलेक्ट्रोलाइट. तर कार्बोनिक ऍसिड जो आहे तो खूप वीक इलेक्ट्रोलाइट आहे. वीक मीन्स निगेटिव्ह चार्ज असणारा खूप असा वीक इलेक्ट्रोलाइट आहे कार्बोनिक ऍसिड. विथ टू स्टेप्स डिसोसिएशन रिएक्शन
वन प्रोटॉन डिसोसिएशन ऑफ कार्बोनिक एसिड टेक्स प्लेस इन अ न्यूट्रल पीएस सोल्यूशन. तर दोन स्टेप डिसोसिएशन रिएक्शन मध्ये वन प्रोटॉन डिसोसिएशन, एक प्रोटॉन डिसोसिएशन जे आहे कार्बोनिक ऍसिडचं ते घडतं कशाच्या न्यूट्रल पीएच. पीएच लास्ट प्रॅक्टिकल ला वी हॅव सीन व्हॉट इज पीएच. समजते पीएच काय आहे. न्यूट्रल पीएच कधी असतो? यस, सेवन. व्हेरी गुड. न्यूट्रल पीएच असतो सेवन असल्यानंतर. तर ही रिएक्शन कशी होते बघा. न्यूट्रल पीएच मध्ये होते वन प्रोटॉन डिसोसिएशन ऑफ कार्बोनिक ऍसिड टेक्स प्लेस इन न्यूट्रल पीएच सोल्युशन. तर टू स्टेप रिएक्शन आहे त्याच्यातलं वन प्रोटॉन डिसोसिएशन. डिसोसिएशन म्हणजे काय? सेपरेशन होणं त्या आयनचं. ओके, तर हे न्यूट्रल पीएचच्या पीएच मध्ये होत असतं अँड लीड्स टू फॉर्मेशन ऑफ बायकार्बोनेट अनायन. आणि काय होतं ह्याच्यातून? बायकार्बोनेटचा अनायन फॉर्म होतो एस सी ओ थ्री मायनस. ओके, डिसोसिएशन एच टू सी ओ थ्री होतं त्याचं डिसोसिएशन झालं न्यूट्रल पीएच मध्ये आणि एस सी ओ थ्री मायनस बायकार्बोनेट अनायन फॉर्म झाला. ओके, दिस इज द रिएक्शन. खाली दिलेले आहे बघा रिएक्शन, आपण बघूयात. द प्रेझेन्स ऑफ दिस आयन इन ब्लड इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड टुगेदर विथ ब्लड सोल्युबलाइज्ड कार्बन डायऑक्साइड. तर हे एस सी ओ थ्री बायकार्बोनेट जे आयन आहेत ते आपल्या ब्लडमध्ये असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, टुगेदर विथ ब्लड सोल्युबलाइज्ड कार्बन डायऑक्साइड फ्रॉम प्रिन्सिपल ब्लड पीएच बफरिंग सिस्टीम. तर ब्लड पीएच बफरिंग सिस्टीम जी असते ब्लडची त्याच्यासाठी हे बायकार्बोनेट आयन ब्लडमध्ये असणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. विथ ब्लड सोल्युबलाइज्ड कार्बन डायऑक्साइड, जो काही ब्लडमध्ये सोल्युबलाइज्ड झालेला कार्बन डायऑक्साइड असतो त्याच्यामध्ये ही रिएक्शन होणे किंवा त्याच्यापासून हा फॉर्म होणे एस सी ओ थ्री मायनस आयन हा खूप इम्पॉर्टंट आहे. अ प्रिन्सिपल पीएच बफरिंग सिस्टीम डिसोसिएशन ऑफ द सेकंड प्रोटॉन नीड स्लाइटली बेसिक मीडिया अँड लीड्स टू फॉर्मेशन ऑफ कार्बोनेट आयन सी ओ थ्री मायनस टू. तर फर्स्ट तर होतं न्यूट्रल फर्स्ट दोन आयन, दोन स्टेप्स आहे कार्बनिक ऍसिडच्या. तर फर्स्ट डिसोसिएशन होत असेल त्यावेळेस तो मीडिया कसा असेल? न्यूट्रल पीएच असेल. आणि ज्यावेळेस सेकंड आयनचं हे होत असतं डिसोसिएशन होत असतं त्याला स्लाइटली बेसिक, बेसिक मीन्स सेवनच्या पुढे थोडासा पीएच लागतो त्याला. अंडरस्टूड? यस मॅम. सी आयडेंटिफिकेशन ऑफ सी ओ थ्री मायनस टू. तर आयडेंटिफिकेशन काय असेल, आयडेंटिफिकेशन कसं ओळखायचं सी ओ थ्री मायनस टू हे बघणार आहोत आपण. कॅल्शियम नायट्रेट और बेरियम हायड्रॉक्साईड प्रिसिपिटेट फ्रॉम कार्बोनिक आयन सोल्युशन अ सेडिमेंट ऑफ कॅल्शियम और बेरियम कार्बोनेट. तर काय होतं बघा, कॅल्शियम नायट्रेट किंवा बेरियम हायड्रॉक्साईड जे काही आपण घेतले केमिकल्स मध्ये ते काय करते? प्रिसिपिटेट फ्रॉम कार्बोनिक आयन सोल्युशन. तर कार्बोनिक आयनचं जे काही सोल्युशन आहे त्याची पीपीटी म्हणजे काय? प्रिसिपिटेशन फॉर्म करत. प्रिसिपिटेशन काय असतं ते बघितलं आपण लिमिटेस्ट मध्ये. आणि सेडिमेंट ऑफ कॅल्शियम और बेरियम कार्बोनेट, तर ते असं सेडिमेंट म्हणजे एक स्थिर होतात कॅल्शियम और बेरियम कार्बोनेट. त्याची रिएक्शन कशी होते बघा. CaNO3 twice plus Na2CO3. What is Na2CO3? कॅल्शियम नायट्रेटची रिएक्शन होते बघा कार्बोनिक CaNO3 plus Na2CO3. कॅल्शियम नायट्रेट रिएक्ट करत याच्यात आणि त्याचं काय होतं? कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म होतं CaCO3. This is precipitation or sedimentation plus twice NaNO3. This is reaction. Note down करा, M लिहा रेग्युलरच्या नोटबुकमध्ये. तुम्ही केलेली आहे ना केमिस्ट्रीला सेपरेट नोटबुक? यस मॅम. हा, एम लिहा, केमिकल्स लिहा, नंतर आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर आयन. वन पेज मध्ये सगळं होईल. वन पेज रिपोर्ट तुमचा आला पाहिजे सगळ्यांना. तो अपलोड करायचा तुम्ही गुगल क्लासला. ओके, तर सगळ्यांनी लिहायचं आहे प्रॅक्टिकल मध्ये. आयडेंटिफिकेशन टेस्ट रिएक्शन लिहा. प्रोसिजर नाही लिहिली तरी चालेल, शॉर्ट मध्ये लिहा तुम्हाला समजण्यासाठी. ओके, तर प्रोसिजर बघूयात आपण. फर्स्ट कार्बोनेट आयन सी ओ थ्री मायनस टू कसा आपण ऑब्झर्व करणार किंवा काय प्रोसिजर असेल याला. ओके, अंडरस्टूड रिएक्शन? यस, समजते का? हॅलो मॅम. आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर अनायन म्हणलं ती कार्बोनेट आयन सगळं लिहायचं का? शॉर्ट मध्ये लिहा, रिएक्शन इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजण्यासाठी काय होतं ते बघा.
आयडेंटिफिकेशन ऑफ सीओ थ्री माइनस टू कस डिसोसिएशन होता कशाला कुठला मीडिया जास्त लागतो सेकंड स्टेप मध्ये बेसिक मीडिया लागतो आता बघितलं ते लिहून घ्या शॉर्ट मध्ये ओके प्रोसिजर वी विल सी दी प्रोसिजर व्हाट इज प्रोसिजर ऍड अ फ्यू ड्रॉप ऑफ कॅल्शियम नायट्रेट सी ए एन ओ थ्री ट्वाइस सोल्युशन टू 0.5 टू 1.1 ml ऑफ कार्बोनेट तर 1 ml 0.5 हाफ ml टू 1 ml ऑफ कार्बोनेट आयन मध्ये काय करायचंय काही ड्रॉप टाकायचे आहेत कॅल्शियम नायट्रेटचे ओके सोल्युशन टू ऑप्टेन अ व्हाईट सेडिमेंट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट तर काय मिळवण्यासाठी व्हाईट सेडिमेंट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट तर कॅल्शियम कार्बोनेटचा व्हाईट सेडिमेंट म्हणजे व्हाईट पीपीटी मिळवण्यासाठी हे मिळतं हे आपण ऍड केल्यानंतर काय ऍड करायचं आहे फ्यू ड्रॉप ऑफ कॅल्शियम नायट्रेटचे काही ड्रॉप ऍड करायचे आहेत 1 ml कार्बोनेट आयन सोल्युशन मध्ये देन स्ट्रॉंग ऍसिड्स डिकम्पोजेस कार्बोनेट सॉल्ट तर जे काही स्ट्रॉंग ऍसिड्स असतात ते काय करतात बघा डिकम्पोजेस कार्बोनेट सॉल्ट आहे त्याचं डिकम्पोजिशन म्हणजे विघटन करतात रिलीजिंग कार्बन डायऑक्साइड गॅस विच कॅन डिटेक्ट ऍज अ गॅस बबल्स ऑन अ टेस्ट ट्यूब वॉल्स तर काय होईल जर डिसोसिएशन झालं किंवा डिकम्पोजिशन झालं कार्बोनेट सॉल्टचं कार्बोनेट सॉल्ट इथं काय म्हटलेलं आहे आपण कशासाठी म्हटलेलं आहे एच टू सीओ थ्री किंवा याची रिएक्शन होते नंतर काय होतं त्याच्यातून डिसोसिएशन होतं त्यांचं किंवा डिकम्पोजिशन होतं आणि रिलीज काय होतं कार्बन डायऑक्साइड कसा रिलीज होईल तर बबल बुडबुडे येतात असे त्या बबल फॉर्मेशन मध्ये रिलीज होईल विच कॅन बी डिटेक्टेड ऍज अ गॅस बबल्स ऑन अ टेस्ट ट्यूब वॉल्स ते कुठं दिसतं त्याचे बबल्स गॅस बबल्स सीओ टू चे तर टेस्ट ट्यूब ज्यामध्ये आपण परफॉर्म करतो त्या टेस्ट ट्यूब वॉल मध्ये दिसतात आपल्याला और इन अ फॉर्म ऑफ व्हाईट सेडिमेंट ऑफ बेरियम कार्बोनेट आफ्टर ऍडिंग अ फ्यू ड्रॉप ऑफ बाटा वॉटर बी ए ओ एच ट्वाइस हे वॉटर ऍड केल्यानंतर असे दिसतात आपल्याला बबल्स ओके कसं ओळखायचं आहे कसे टेस्ट आहे आयडेंटिफिकेशन फ्यू ड्रॉप्स ऑफ कॅल्शियम नायट्रेट सी ए एन ओ थ्री ऍड करायचं आहे एन ओ थ्री ट्वाइस सोल्युशन हे ऍड करायचं आहे कार्बोनेट सोल्युशन मध्ये 1 ml कार्बोनेट सोल्युशन मध्ये ओके ते ऍड केल्यानंतर काय होईल कार्बन डायऑक्साइड गॅस इव्हॉल्व होईल तिथं रिएक्शन होईल आणि जो काही स्ट्रॉंग ऍसिड डिकम्पोजेस कार्बोनेट सॉल्ट हे जे काही स्ट्रॉंग ऍसिड आपण ऍड केलेलं आहे ते काय करेल कार्बोनेट सॉल्ट जे ऑलरेडी प्रेझेंट आहे कार्बोनेट सोल्युशन मध्ये ते काय करेल किंवा ते आयन्स आहेत त्यांचं डिकम्पोजिशन होईल आणि रिलीज होईल कार्बन डायऑक्साइड गॅस ओके फॉलोइंग आर रिएक्शन्स तर खालील रिएक्शन आहेत काही बघा काय काय रिएक्शन आहेत हे सगळी प्रोसेस आपण कुठे करणार आहोत टेस्ट ट्यूब मध्ये एनओ एन ए टू सीओ थ्री प्लस ट्वाइस एस सी एल सोडियम कार्बोनेट प्लस ट्वाइस एस सी एल इट गिव्स ट्वाइस एन ए सी एल प्लस एच टू सीओ थ्री ओके बघा सेम एच टू सीओ थ्री सीओ टू गॅस इव्हॉल्व होतो या एच टू सीओ थ्री फॉर्म होताना प्लस एच टू फॉर्म होतो इव्हॉल्व झालेला दिसतंय सीओ टू कार्बन डायऑक्साइड वर इव्हॉल्व होतो इन द फॉर्म ऑफ बबल्स देन सीओ टू प्लस बी ए ओ एच ट्वाइस सीओ टू प्लस बी ए ओ एच ट्वाइस हे वॉटर आहे बघा कुठलं बी ए बेरी बार्टा वॉटर आहे देन इट गिव्स बी ए सीओ थ्री प्लस एच टू ओ बेरियम कार्बोनेट फॉर्म होते विथ वॉटर ओके दिस इज प्रोसिजर और दुसरी पण प्रोसिजर आपण परफॉर्म करू शकतो तर काय बघूयात ते ऍड अ फ्यू ड्रॉप ऑफ 1 molar एच टू एस ओ फोर ऑर एस सी एल सोल्युशन टू द कार्बोनेट सॉल्ट सोल्युशन कार्बोनेट सॉल्टचं जे काही आपण सोल्युशन प्रिपेअर करणार आहोत डिटेक्शनसाठी तर त्याच्यामध्ये हे वरची तर प्रोसेस झाली आपण कॅल्शियम नायट्रेट ऍड केला तर ते जर नाही झालं तर काय करायचंय 1 molar एच टू एस ओ फोर वॉट इज एच टू एस ओ फोर सल्फ्युरिक ऍसिड तर सल्फ्युरिक ऍसिड किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिडचं 1 molar सोल्युशन तयार करायचं आहे आणि त्याचे फ्यू ड्रॉप्स ऍड करायचे आहेत कशामध्ये कार्बोनेट सॉल्ट सोल्युशन मध्ये 1 ml एवढ्या सोल्युशन मध्ये अँड सील द टेस्ट ट्यूब युजिंग कॉर्क स्टॉपर आणि ती जी काही टेस्ट ट्यूब आहे ती सील करायची आहे किंवा बंद करायची आहे कॉर्क स्टॉपरचा यूज करून विथ यू शेप्ड ग्लास ट्यूबिंग केअरफुली मिक्स द ट्यूब यू शेपच्या पण टेस्ट ट्यूब असतात काही बघा प्रॅक्टिकल ऍक्च्युअली असतं तर दाखवले असतं मी तुम्हाला बट आय विल शो यू लॅटर ओके तर यू शेपड्याच्या ग्लास टेस्ट ट्यूबिंग मध्ये ते ऍड करायचं सगळं सोल्युशन आणि प्रॉपर त्याला सील करायचं आहे अँड कंटेंट अँड ऑब्झर्व गॅस बबल्स आणि ते केल्यानंतर आपण काय करायचं आहे गॅस बबल्स ऑब्झर्व करायचे आहेत कशाचे गॅस बबल्स असतील सीओ टूचे ओके सेटलिंग ऑन दी ट्यूब वॉल्स क्विक इमर्स फ्री अँड ऑफ द ट्यूबिंग इन बाटा वॉटर अँड ऑब्झर्व फॉर्मेशन ऑफ बेरियम कार्बोनेट व्हाईट सेडिमेंट तर तसं केल्यानंतर आपल्याला ते बबल्स फॉर्म झालेले ऑब्झर्व होईल आणि बेरियम कार्बोनेट
व्हाइट सेडिमेंट फॉर्म झालेला दिसेल किंवा पीपीटी फॉर्म झालेला दिसेल. इट इज फर्स्ट प्रोसिजर फॉर कार्बोनेट आयन सीओ थ्री मायनस टू असं म्हणू शकतो आपण. आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर अनायन्स मधलं फर्स्ट प्रोसिजर बघितलेली आहे. अंडरस्टूड? रिएक्शन आर व्हेरी इम्पॉर्टंट, यू कॅन राईट डाऊन. अंडरस्टूड? फर्स्टची काय प्रोसिजर, कसं ऍड करायचं, कसे बबल्स फॉर्म होतात. अंडरस्टूड? येस सर नो? येस मॅम. येस मॅम. फॉस्फेट आयन पीओ फोर मायनस पीओ फोर मायनस थ्री. ओके, तर नेक्स्ट प्रोसेस आहे फॉस्फेट आयन साठी, ती काय आहे आपण बघूयात त्याची प्रोसिजर वगैरे. नेक्स्ट असेल फॉस्फेट आयन. व्हॉट इज दिस? कॅल्शियम फॉस्फेट सी ए थ्री पी ओ फोर इज डॉमिनंट इन नेचर अँड वॉटर इन सोल्युबल फॉस्फेट सॉल्ट फाउंड ऑल्सो इन वर्टिब्रेट्स इन बोन्स. तर काय आहे बघा, कॅल्शियम फॉस्फेटचं सोल्युशन आपण प्रिपेअर करू शकतो सी ए थ्री पी ओ फोर मायनस इज डॉमिनंट आहे तो नेचरमध्ये, वॉटर इन्सोल्युबल आहे आणि फॉस्फेट सॉल्ट फाउंड ऑल्सो इन, आणि जो काही फॉस्फेट सॉल्ट आपल्याला हे पी ओ फोर मायनस थ्री घेणार आहोत तो वर्टिब्रेटच्या बोन मध्ये सुद्धा प्रेझेंट असतो. वर्टिब्रेट्स म्हणजे काय? पृष्ठवंशीय प्राणी समजत असेल आता. त्यांच्या बोन्स मधून सुद्धा आपल्याला फॉस्फेट आयन मिळू शकतो. फॉस्फेट आयन्स एच पी ओ फोर मायनस टू एच टू पी ओ फोर मायनस टू आर कॉमनली प्रेझेंट इन इंट्रासेल्युलर मिडियम. तर इंट्रासेल्युलर अन ऑर्गॅनिक नॅचरल कंपाऊंड, तर हे जनरली फॉस्फेट आयन्स और फॉस्फेट सॉल्ट्स आहेत ते जनरली ऑर्गॅनिक नॅचरल कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असतात किंवा तिथून ते भेटतात. फॉस्फेट एस्टर्स प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन बायोलॉजी ऑफ लिव्हिंग मॅटर. तर फॉस्फेट एस्टर्स जे काय आहेत, ओके, तर ते खूप इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करतात बायोलॉजी ऑफ लिव्हिंग मॅटर मध्ये, लिव्हिंग मॅटरच्या बायोलॉजी मध्ये. अनहायड्रेट बाइंडिंग बिटवीन ऑर्थोफॉस्फोरिक ऍसिड मॉलिक्युल्स एटीपी फ्रॉम केमिकल एनर्जी स्टोरेज मॉलिक्युल अ मिक्सचर ऑफ फॉस्फेट आयन फ्रॉम पीएच स्टॅबिलायझिंग सिस्टीम इन ह्युमन बॉडी फ्लुइड्स. ही थेअरी दिलेली आहे फॉस्फेट आयन्स कसे प्रेझेंट असतात कुठे. अनहायड्रेट जे असतात फॉस्फेट आयनचे ते बिटवीन बाइंडिंग बिटवीन फॉस्फोरिक ऍसिड अँड मॉलिक्युल्स. तर फॉस्फोरिक ऍसिड आणि मॉलिक्युल्स बाइंडिंग बिटवीन एटीपी एटीपी फॉर्म केमिकल. एटीपी मीन्स काय? ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. इट इज एनर्जी युनिट आहे सेलचं, ह्याच्यामध्ये सुद्धा हे फॉस्फेट आयन्स प्रेझेंट असतात बघा. फ्रॉम केमिकल एनर्जी स्टोरेज मॉलिक्युल्स, तर केमिकल एनर्जी जिथे कुठे स्टोअर केलं जातं त्या मॉलिक्युल्स मध्ये सुद्धा थोडं प्रमाण फॉस्फेटचं आयन्स असतं. मिक्सचर ऑफ फॉस्फेट आयन फ्रॉम अ पीएच स्टॅबिलायझिंग सिस्टीम इन ह्युमन बॉडी फ्लुइड. तर फॉस्फेट आयन फॉर्म पीएच स्टॅबिलायझिंग सिस्टीम. तर फॉस्फेट आयन्स काय करतात ह्युमन बॉडीमध्ये पीएच स्टॅबिलायझिंग सिस्टीम हे फॉर्म करतात इन ह्युमन बॉडी फ्लुइड्स. ओके, तर हे झालं फॉस्फेट आयन्स पी ओ फोर मायनस आयन और मायनस थ्री आयन्स असं म्हणू शकतो आपण. ते कुठं भेटतं, काय भेटतं, हे सगळं आहे याच्यात थेरी. यू कॅन राईट डाऊन इन शॉर्ट. देन आयडेंटिफिकेशन ऑफ पी ओ फोर मायनस थ्री. तर आयडेंटिफिकेशन कसं होईल या पी ओ फोर मायनस थ्री आयन्स बघा. सिल्वर फॉस्फेट इज प्रिसिपिटेटेड फ्रॉम फॉस्फेट आयन सोल्युशन ऑफ ट्रॅडिशन ऑफ सिल्वर नायट्रेट सोल्युशन. तर जे काही फॉस्फेट आयन्स आपण सोल्युशन घेणार आहोत टेस्ट ट्यूब मध्ये, त्याच्यामध्ये एक दोन ड्रॉप सिल्वर नायट्रेटचे टाकायचे. ओके, तर सिल्वर नायट्रेट काय करेल? प्रिसिपिटी पीपीटी फॉर्म करेल. कशाचं? सिल्वर फॉस्फेटचं. त्याच्यात जे काही फॉस्फेट असेल त्याचं पीपीटी फॉर्म करेल आणि ते आपल्याला डिटेक्ट होईल की दिस इज द फॉस्फेट आयन. ओके, जनरल खूप सिम्पल आहे. काही ड्रॉप्स ऍड करायचे सिल्वर नायट्रेट सोल्युशन. आपण लिमिट टेस्ट ऑफ क्लोराईड मध्ये बघितलं सिल्वर नायट्रेट सोल्युशन. आय हॅव शोन यू व्हिडिओ ऑल्सो. ओके, तर त्याच्यातलं ते जे काही सिल्वर नायट्रेट सोल्युशन आहे ते सिल्वर नायट्रेट सोल्युशन ऍड करायचं आहे आणि पीपीटी फॉर्म होते लगेचच. मग त्याच्यावरून आपण डिटेक्ट करू शकतो दिस इज अ फॉस्फेट आयन. व्हॉट इज द रिएक्शन? एन ए टू एच पी ओ फोर प्लस थ्राइस ए जी एन ओ थ्री. ओके, सिल्वर फॉस्फेट इज प्लस सिल्वर नायट्रेट इज गिव सिल्वर फॉस्फेट. इट गिव्ह एजी फॉस्फेट सोल्युशन प्लस सिल्वर नायट्रेट इट गिव्ह सिल्वर फॉस्फेट. ओके, एजी थ्री पी ओ फोर हे मिळालेलं बघा, सिल्वर फॉस्फेटचं आयन भेटलंय आपल्याला. देन फर्दर रिएक्शन कंटिन्यूअस एन एन ओ थ्री आणि एन एन एच टू पी ओ फोर फॉर्म. यू कॅन राईट डाऊन द रिएक्शन. ओके, देन व्हॉट इज द नेक्स्ट प्रोसिजर? प्रोसिजर काय असेल याला बघूयात आपण. ऍड ए फ्यू ड्रॉप ऑफ सिल्वर नायट्रेट 0.5 to 1 ml of phosphate ion solution. तर फॉस्फेट आयन सोल्युशन आहे 0.5 to 1 ml. या सोल्युशन मध्ये काही ड्रॉप्स ऍड करायचे सिल्वर नायट्रेटचे. द लाईट येलो प्रिसिपिटेट ऑफ सिल्वर फॉस्फेट विल अपियर. तर सिल्वर फॉस्फेटचा लाईट येलो प्रिसिपिटेट आपल्याला दिसेल. लाईट येलो म्हणजे असं फेंट येलो
कलर चा पीपीटी फॉर्म होईल हे ऍड केल्या केल्या लगेचच. इन द प्रेझेन्स ऑफ अन एक्सेस ऑफ अमोनियम मॉलिब्डेट फॉस्फेट आयन्स प्रिसिपिटेट एज येलो अमोनियम फॉस्फो मॉलिब्डेट सॉल्ट. तर जर काय अमोनियम मॉलिब्डेट त्याच्यात ऍड केला आपण घेतलं होतं वर बघा केमिकल्स मध्ये, तर काय कर एक्स्ट्रा येलो अमोनियम फॉस्फेट मॉलिब्डेट सॉल्ट फॉर्म होईल. ओके, तर त्याची रिएक्शन दिलेली आहे खाली बघा. व्हॉट इज रिएक्शन? Na2HPO4 प्लस 12 एन दिस इज बॅलन्स करण्यासाठी एवढे मॉलिक्युल्स किंवा बॅलन्स मॉलिक्युलर वेट आहे त्याचं असं केलेलं बघा. NH4 ट्वाइस MO4 प्लस 23 HNO3 इट गिव्स 21 NH4 NO3 प्लस NH4 थ्राइस पी MO3 O10 4. हे सगळं काय होते जर आपण मॉलिब्डेट फॉस्फेट आयन ऍड केला तर ची रिएक्शन आहे. दिस इज क्वाईट डिफिकल्ट, यू कॅन राईट फ्रॉम अबव. वरची रिएक्शन तुम्ही लिहू शकता, इट इज इझी. तर याच्यात काय होते मॉलिब्डेट आयन फॉर्म केल्यानंतर नंतर काय होत असेल त्याचं येलो अमोनियम फॉस्फो मॉलिब्डेट सॉल्ट फॉर्म होते असं तिथं सांगितलेलं बघा त्यांनी. प्लस 12 NaNO3 प्लस 12 H2O. ओके, दिस इज द रिएक्शन. और नेक्स्ट प्रोसेस काय असेल या याच्यासाठी बघा. फॉस्फेट आयन साठी ऍड 6 to 7 ड्रॉप ऑफ मॉलिब्डेनिक मिक्सचर अँड फ्यू ड्रॉप ऑफ नायट्रिक ऍसिड. तर 6 ते 7 ड्रॉप आपल्याला मॉलिब्डेनिक मिक्सचर ऍड करायचं आहे आणि फ्यू ड्रॉप ऑफ नायट्रिक ऍसिड 1 ml सोल्युशन 0.5 to 1 ml सोल्युशन फॉस्फेट आयनच्या आयन्स घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ऍड करायचे. इट इज स्लाइटली ओव्हर अ फ्लेम अँड ऑब्झर्व फॉर्मेशन ऑफ येलो पीपीटी. आणि सोपी रिएक्शन, सोपी पद्धत आहे वरच्यापेक्षा. वरची क्वाइट थोडीशी कॉम्प्लिकेट आहे. तर ते काय काय करायचे, 6 ते 7 ड्रॉप फक्त मॉलिब्डेनिक मिक्सचर घ्यायचं आहे आणि काही ड्रॉपच नायट्रिक ऍसिडचं मिक्सचर घ्यायचं आहे आणि ते ऍड करायचं आहे कशामध्ये, फॉस्फेट आयन सोल्युशन मध्ये. आणि ते काय करायचं, सोल्युशन नंतर टेस्ट ट्यूब हीट करायचे आहे स्लाइटली ओव्हर अ फ्लेम, फ्लेमवर हीट करायचे आहे. ऑब्झर्व फॉर्मेशन ऑफ येलो पीपीटी ऑफ अमोनियम फॉस्फो मॉलिब्डेट. आणि ऑब्झर्व करायचं आहे फॉर्मेशन ऑफ येलो पीपीटी. येलो पीपीटी फॉर्म झालेलं ऑब्झर्व करायचं आहे. कशाची येलो पीपीटी फॉर्म होईल, अमोनियम फॉस्फो मॉलिब्डेट. ओके, दिस इज फॉस्फेट आयन. रिएक्शन दिलेली आहे तसं परफॉर्म करायचं आहे. अंडरस्टूड? Yes or no? Yes, ma'am. Okay. Reaction is short. Okay. It is quite important. Then third, what is third ion we have to see? Sulfate ion. SO4 minus 2. Sulfate ion aplyala perform karayacha. Sulfate ion baddal chi reaction kay hote kiwa kasa detect karayacha he bagayacha aplyala. Tar yacha kay hai baga, barium chloride or barium nitrate precipitate to form barium sulfate sediment. Tar barium chloride or barium nitrate precipitate form hotat to form barium sulfate sediment. Tar kay hote baga, barium sulfate je ahe tacha sediment. What is sediment? Sediment mhanje ek precipitation je kay tala tya test tube cha asha bottom la jaun basto kiwa jama बसतो त्याला म्हणायचं सेडिमेंट. तर ते फॉर्म करतं बघा फ्रॉम सल्फेट आयन सोल्युशन. सल्फेट आयन सोल्युशन थ्रू बेरियम सल्फेट इज स्पॅरिंगली सोल्युबल इन ऍसिड्स अँड बेसिस. तर बेरियम सल्फेट जे आहे ते स्पॅरिंगली म्हणजे स्लोली सोल्युबल आहे किंवा पार्शियली सोल्युबल आहे कशामध्ये, ऍसिड्स आणि बेसिस मध्ये. व्हॉट इज द रिएक्शन, रिएक्शन काय असेल बघा याची. Na2SO4 प्लस BaNO3 ट्वाइस. तर सोडियम सल्फेट प्लस बेरियम नायट्रेट इट गिव्स BaSO4. बेरियम सल्फेट प्लस ट्वाइस NaNO3. दिस इज रिएक्शन, यू कॅन राईट डाऊन. ओके, तर बघत काय होतं नंतर त्याची पीपीटी फॉर्म होते, प्रिसिपिटेट फॉर्म होतो. प्रोसिजर, व्हॉट इज प्रोसिजर, प्रोसिजर काय आहे. ऍड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ बेरियम नायट्रेट क्लोराईड टू 1 ml ऑफ सल्फेट आयन सोल्युशन. तर काही ड्रॉप ऍड करायचे आहेत बेरियम नायट्रेट क्लोराईडचे टू 1 ml ऑफ सल्फेट आयन सोल्युशन, 1 ml सल्फेट आयन सोल्युशन मध्ये. अँड ऑब्झर्व फॉर्मेशन ऑफ अबंडंट व्हाईट बेरियम सल्फेट सेडिमेंट. आणि जो काही अबंडंट व्हाईट बेरियम सल्फेट सोल्युशन आहे फॉर्म झालेला तर ते ऑब्झर्वेशन त्याचं करायचं आहे. एवढं सिम्पल प्रोसिजर आहे सल्फेट आयन डिटेक्शनची. अंडरस्टूड? येस येस मॅम. देन fourth ion we will see. What is the fourth ion? Chloride ion, Cl minus ion. What is chloride ion? Chloride is very important ion present in a blood serum and in other extracellular media. Chloride ha khup important ion ahe jo ki blood serum. What is blood serum mahit ahe ka? blood che component mahit ahe 12th la 10th na jhala asel tumhala. blood
ब्लड चे कंपोनेंट्स काय असतात? यस, एनीवन हैव एनी आयडिया अबाउट दैट? माहित आहे का कोणाला? ओके, व्हेरी गुड. आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लाज्मा, हे सगळे काय असतात? ब्लडचे कंपोनेंट असतात. त्याच्यासोबतच ब्लड सेरम, सेरम म्हणजे काय असतं बघा, द कंपोनेंट्स अदर दॅन प्लाझ्मा. ब्लड प्लाझ्मा असेल किंवा सेरम असे कंपोनेंट्स असतात ब्लडचे. तर ह्या एक सुद्धा आरबीसी कशा आहेत, तसा एक ब्लड सेरम हा एक ब्लडचा कंपोनंट आहे. तर या ब्लड सिरम मध्येच काय असेल? क्लोराईड, क्लोराईड आयन हे खूप इम्पॉर्टंट आहेत किंवा प्रेझेंट असतात. इन ऑदर एक्स्ट्रा सेल्युलर मीडिया क्लोराईड आयन्स आर व्हेरी कॉमन इन नेचर अँड आर प्रेझेंट इन टॅप वॉटर. तर क्लोराईड आयन्स हे काय आहेत? खूप कॉमन आहेत नेचरमध्ये. ते टॅप वॉटर नळाचं जे काही पाणी असतं त्यामध्ये सुद्धा प्रेझेंट असतात किंवा नॉर्मल वॉटरमध्ये सुद्धा आपल्याला ऑब्झर्व्ह होतात. सिल्वर नायट्रेट AgNO3 रिॲक्ट्स विथ क्लोराईड सोल्युशन टू प्रिसिपिटेट व्हाईट सिल्वर क्लोराईड. तर सिल्वर नायट्रेट AgNO3 रिॲक्ट होतं तर क्लोराईड सोल्युशनमध्ये प्रिसिपिटेट व्हाईट सिल्वर क्लोराईड, आणि काय होतं तर व्हाईट सिल्वर क्लोराईड फॉर्म होतो. तो बघितलं आपण लिमिट टेस्ट ऑफ क्लोराईड मध्ये सुद्धा होत होतं का व्हाईट कलरचं पीपीटी फॉर्म? यस ऑर नो? यस ऑर नो? लिमिट ऑफ क्लोराईड मध्ये बघितलं नाही का आपण? नव्हतं का होत काहीच का? क्लिअर सोल्युशन राहत होत, होत होत का नाही? ऍड केल्यानंतर आपण क्लोराईड सोल्युशन तयार केलं. ओके, आठवते का नाही लिमिट टेस्ट ऑफ क्लोराईड? आपण मी व्हिडिओ केला की हो तुमच्यासाठी. यस मॅम. त्याच्यात आपण ऍड करत नव्हतो का? त्याच्यात AgNO3 ऍड केल्यानंतर व्हाइट कलरची पीपीटी फॉर्म होत नव्हती का? का क्लिअर राहत होत सोल्युशन? ओके, तर सेम होत होती ना. मग तसंच तेच आहे इथं. सिल्वर क्लोराईडची क्लोराईडचं प्रिसिपिटेशन फॉर्म होत. सिल्वर क्लोराईड इज सोल्युबल इन एक्सेस ऑफ NH3H2O इन सोल्युशन ऑफ Na2S2O3 KCN अँड कॉन्सन्ट्रेटेड SCl. हे सगळं सोल्युबल, ही पीपीटी सोल्युबल आहे या सगळ्या कंपोनंट्स मध्ये. ओके, इट इज क्लोराईड आयन सीएल मायनस. व्हॉट इज आयडेंटिफिकेशन ऑफ सीएल मायनस? इट इज रिएक्शन सोडियम क्लोराईड प्लस सिल्वर नायट्रेट इज इट गिव्ह AgCl. इट इज पीपीटी प्रिसिपिटेट प्लस NaNO3 AgCl प्लस ट्वाइस NH3H2O. इट गिव्ह, इट इज सॉल्ट फॉर्म होतो बघा सिल्वर नायट्रेटचा, आणि सिल्वर त्याच्यात क्लोरीन आयन सुद्धा ऍड होतो. AgNH3 सिल्वर अमोनियम क्लोराईड फॉर्म होतो. ओके, प्लस ट्वाइस H2O. तर प्रोसिजर काय असेल याची बघा. ऍड अ फ्यू ड्रॉप ऑफ सिल्वर नायट्रेट सोल्युशन टू अ टेस्ट ट्यूब. तर काही ड्रॉप सिल्वर नायट्रेट सोल्युशन आपण प्रिपेअर जे करून घेतले आहे त्याचे घ्यायचे आहेत. टेस्ट ट्यूब कंटेनिंग 0.5 to 1 ml ऑफ क्लोराईड आयन सोल्युशन, आणि 1 ml क्लोराईड आयन सोल्युशन मध्ये त्याचे काही ड्रॉप टाकायचे आहेत. ऍज अ रिझल्ट AgCl प्रिसिपिटेट. तर त्याच्यातलं जे काही सिल्वर क्लोराईड आहे ते प्रिसिपिटेट होईल किंवा प्रिसिपिटेशन फॉर्म होईल त्याचं. ट्रान्सफर अ पोर्शन ऑफ दी प्रिसिपिटेट टू अनदर टेस्ट ट्यूब. तर जो काही पीपीटी फॉर्म झालेली आहे ती प्रिसिपिटेट दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये ट्रान्सफर करायची आहे. अँड ऍड अ ड्रॉप, ड्रॉप बाय ड्रॉप टू मोलर अमोनियम NH3H2O सोल्युशन. ओके, अमोनियम हायड्रॉक्साईड सोल्युशन ऍड करायचं आहे त्याच्यात ड्रॉप बाय ड्रॉप अंटील दी प्रिसिपिटेट इज डिझॉल्व. जे काही पीपीटी म्हणजे काय असं काय म्हणूयात आपण, सॉलिड थोडस सेमी सॉलिड लाईक स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे ते डिझॉल्व होईपर्यंत अमोनियम हायड्रॉक्साईड सोल्युशन ऍड करायचं आहे त्याच्यात. ओके, AgCl कॅन बी रिप्रिसिपिटेटेड अगेन अपॉन ऍडिशन ऑफ नायट्रिक ऍसिड. तर जे काही समजा आपण अमोनियम हायड्रॉक्साईड सोल्युशन ऍड केलं 2 molar प्रिपेअर केलेलं त्याच्यामध्ये ती सगळी प्रिसिपिटेशन झालेलं डिझॉल्व्ह झालं, बट नेक्स्ट काय होईल AgCl कॅन बी रिप्रिसिपिटेड, आणि नंतर अजून जर आपण त्याच्यात नायट्रिक ऍसिड ऍड केलं तर ते AgCl अगेन रिप्रिसिपिटेटेड, अगेन त्याचं प्रिसिपिटेशन फॉर्म होईल. ओके, दिस इज प्रोसेस अबाउट क्लोराईड आयन. अंडरस्टूड? यस ऑर नो? यस मॅम. आता फिफ्थ आयोडीन आयन साठी आपण बघणार आहोत काय असेल आपली प्रोसिजर. आयोडीन आयन आय मायनस. आयोडीन इज अनदर सिग्निफिकंट फिकंट मायक्रो एलिमेंट ऑफ अ हॅलोजन फॅमिली. हॅलोजन्स वगैरे काय असतात माहित आहे? शिकला असेल केमिस्ट्री मध्ये 12th ला. येस मॅम. ओके, तर हॅलोजन
halogens family. Halogen, it is a group of element. Halogen is the one group of elements. Okay, elements are group. Hai. Correct? Ka? Am I right? Yes, ma'am. Yes, ma'am. La group madhe to periodic table mahit asel. Kutla group madhe generally halogens asta. Group 14. Okay. Good, Aditya. Group 14 madhe halogens present asta generally. Tar kay hai baka? Iodine is another. क्लोरो फ्लोरो ब्रोमो आयोडो आयोडो हाँ ओके ओके वेरी गुड तर ये सगळे असतात हॅलोजन्स असतात बघा क्लोरो फ्लोरो यांनी सांगितलं असं की आयोडो आयोडो म्हणजे आयोडीन इथं झाला त्याला असं म्हटलं जातं तर हे हॅलोजन फॅमिली मधला खूप इम्पॉर्टंट किंवा सिग्निफिकंट मायक्रो एलिमेंट आहे आयोडीन आयन्स आर ऍब्सॉर्ब्ड बाय थायरॉइड ग्लँड तर ह्युमन्स मध्ये थायरॉइड ग्लँड्स असतात एचईपी मध्ये होईल तुम्हाला झालं नसेल तर थायरॉइड थायरॉइड वाढते वगैरे अशी कन्सेप्ट ऐकून असाल तुम्ही थायरॉइड इट इज वन ऑफ टाइप ऑफ डिसीज डिसीज झालाय थायरॉइड आहे असं समजते बघितले का असं कोणाचं ऐकून आहात व्हॉट इज थायरॉइड यस मॅम तर ते थायरॉइड ग्लँड मध्ये काय असतं आयोडीन असतं प्रेझेंट तरी आयोडीनच्या कमतरतेमुळे ते थायरॉइड होऊ शकतं किंवा आयोडीनचं एक्सेशन झालं तरी सुद्धा थायरॉइड किंवा गॉयटर असे डिसीजेस होऊ शकतात बघा हे थायरॉइड ग्लँड मध्ये आयोडीन प्रेझेंट असतं ऑक्सिडाइज टू आयोडीन अँड इनकॉर्पोरेटेड इन टू थायरॉइड हार्मोन तर हे आयोडीन ऑक्सिडाइज केलं जातं आयोडीन मध्ये आणि नंतर ते इनकॉर्पोरेटेड इन टू थायरॉइड हार्मोन्स मध्ये इनकॉर्पोरेट केलं जातं ओके व्हॉट इज द आयडेंटिफिकेशन ऑफ आय मायनस ऑर आयोडाइड आयन काय आहे बघूयात आपण सिल्वर नायट्रेट एजीएनओ थ्री रिएक्ट्स विथ आयोडाइड आयन्स टू प्रिसिपिटेट येलो सिल्वर आयोडाइड तर सिल्वर नायट्रेट एजीएनओ थ्री जे काय आहे ते रिएक्ट होतं आयोडाइड आयन सोबत कशासाठी टू प्रिसिपिटेट येलो सिल्वर आयोडाइड तर येलो सिल्वर आयोडाइडची पीपीटी फॉर्म करण्यासाठी ओके अंडरस्टूड यस ऑर नो यस रिएक्शन आहे बघा के आय पोटॅशियम आयोडाइड प्लस एजीएनओ थ्री सोल्युशन इट गिव्स एजीआय सिल्वर आयोडाइड फॉर्म होतो प्लस के एन ओ थ्री सिल्वर आयोडाइडची पीपीटी फॉर्म होईल अंडरस्टूड प्रोसिजर काय असेल बघा याला सुद्धा फ्यू ड्रॉप ऑफ सिल्वर नायट्रेट सोल्युशन टू 1 ml ऑफ आयोडाइड आयोडाइड आयन सोल्युशन अँड ऑब्झर्व फॉर्मेशन ऑफ लाईट येलो प्रिसिपिटेट ऑफ सिल्वर आयोडाइड तर काही ड्रॉप सिल्वर नायट्रेट सोल्युशनचे 1 ml आयोडाइड सोल्युशन मध्ये ऍड करायचे आहेत आणि जे काही ऑब्झर्व फॉर्मेशन ऑफ लाईट येलो प्रिसिपिटेट लाईट येलो प्रिसिपिटेट फॉर्म होणार आहे तो ऑब्झर्व करायचा आहे सिल्वर आयोडाइडचा बघा रिएक्शन मध्ये दिसते आपल्याला Next is lead acetate reacts with iodide ion and yellow precipitate of lead iodide is formed. The same ahe lead acetate sudha iodide ion sobat form hoto ani kay karto yellow precipitate lead iodide form hoto. He sagla identification karnyasathi aplyala tyachyat iodide ion kharach ahe ka nahi tyachi reaction ahe ti aplyala perform karayche sagli process ashich hoti baga. Tar lead acetate chi kay ahe reaction baghuya twice potassium iodide plus PbCH3COO twice he lead acetate आहे इट गिव्स लीड लीड आयोडाइड फॉर्म झालं बघा पीबी आय टू येलोइश कलरची पीपीटी फॉर्म झाली प्रिसिपिटेट फॉर्म झाला प्लस ट्वाइस सीएच थ्री सीओ ओके ओके अँड ऍड अ फ्यू ड्रॉप ऑफ पीबी सीएच थ्री सीओ टू सोल्युशन टू 1 ml ऑफ पोटॅशियम आयोडाइड सोल्युशन येलो प्रिसिपिटेट ऑफ लीड आयोडाइड पीबी आय टू इज फॉर्म दिस इज द रिएक्शन दिस आर वी हॅव कम्प्लिटेड 5 आयन्स अंडरस्टूड identification test for ions we have completed here understood anions we have completed identification test for anions understood next is similar asel ata he apan anions sathi perform keli ata kay asel aplya identification test for cations asel okay समजलं का हे काय होतं आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर एनआयन्स अंडरस्टूड येस ओके तर याला रिझल्ट असेल रिझल्ट काय आपण सबमिट करूया द गिवन सॅम्पल आयडेंटिफिकेशन टेस्ट फाउंड टू बी तर दिलेला सॅम्पल जो काही आयडेंटिफिकेशन टेस्ट चा तर कसा फाउंड झाला एनआयन आहे कॅटायन आहे काय आहे ते आपण लिहिणार आहोत ओके येस understood yes or no synopsis question set baga yachavar why we identify the inorganics the inorganics apan ka identify
करतो कशासाठी गरज पडली. देन व्हॉट इज एनायन, त्रायनायन म्हणजे काय. देन राईट द आयडेंटिटी, निगेटिव्ह चार्जड आयन ऑलरेडी यू हॅव सेड मी, यू हॅव टोल्ड मी. राईट द आयडेंटिफिकेशन टेस्ट ऑफ आयोडीन, आयोडाईड, क्लोराईड अँड सल्फेट. हे तीन ज्या काही आयडेंटिफिकेशन टेस्ट आहेत तीन कंपाऊंडच्या त्या लिहायच्या आहेत. हिअर वी कम्प्लिटेड अवर प्रॅक्टिकल. ओके, अंडरस्टूड व्हॉट इज दिट एक्सपेरिमेंट नंबर 5, आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर एनायन. वी हॅव कम्प्लिटेड 5 आयन्स, वी हॅव कम्प्लिटेड. अंडरस्टूड? येस ऑर नो? येस मॅम. ओके, कोणाला काही प्रॉब्लेम आहे? रिएक्शन व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत. येस मॅडम. गुगल क्लासरूमला टाका की बघता का तुम्ही? गुगल, वेट फॉर वन मिनिट. समजले का कोणाला प्रॉब्लेम आहे? समजले का आता याच? ओके, जस्ट वेट. ओके, थँक्स ऑल ऑफ यू. ॲट नेक्स्ट लेक्चर वी विल कंटिन्यू अवर नेक्स्ट प्रॅक्टिकल. थँक्यू. एनिवन, इफ एनिवन हॅव एनी प्रॉब्लेम देन कॉन्टॅक्ट मी. अंडरस्टूड ऑल? ऑल दिस पार्ट अंडरस्टूड? समजलं सगळा पार्ट? Yes, ma'am. Wait, we will see one video related this identification test for anions. Okay, wait for 2 minutes. Hello, you have to see this video. Okay, I am sharing the screen. Is screen visible? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, हा व्हिडिओ सगळ्यांनी बघायचा. आता आपण जे प्रॅक्टिकल बघितलं तो सगळा व्हिडिओ आहे बघा याच्यात. ओके, जस्ट वेट.
यस अंडरस्टूड ऑल ऑफ यू समजलं यस मॅम यस मॅम जे प्रोसेस बघितली तीच प्रोसेस होती ना यस यस मॅम ऑल आयन्स कसं एक्सपेरिमेंट होतं सगळं आपण एक्सप्लेन केलेलं तेच होतं समजलं सगळ्यांना कोणाला काही प्रॉब्लेम आहे यस ऑल ऑफ यू टेल मी इफ एनी वन हॅव एनी प्रॉब्लेम नो मॅम ओके हिअर अवर फाईव्ह एक्सपेरिमेंट ऑफ केमिस्ट्री आर कम्प्लिटेड ओके ॲट नेक्स्ट प्रॅक्टिकल वी विल कम्प्लीट अवर टू एक्सपेरिमेंट रिमेनिंग एक्सपेरिमेंट नंबर 6 and 7 ओके Now we will stop here. Okay, anyone have any problem? Then please tell me. आहे का कोणाला काही प्रॉब्लेम व्हिडिओ वगैरे समजला का सगळा Yes? Yes, ma'am. Yes, ma'am. समजलं. Yes. Okay. Okay. सगळे टेस्ट कसे करायचे होते काय सोल्युशन ऍड करायचं होतं तोच व्हिडिओ होता अंडरस्टूड Yes, ma'am. All of you? Yes, ma'am. Yes. Boys, नाही का समजलं तुम्हाला समजलं मॅम ओके ओके वी विल स्टॉप हिअर ऍट नेक्स्ट प्रॅक्टिकल वी विल कंडक्ट अवर प्रॅक्टिकल नंबर 6 and 7 ओके थँक्स ऑल ऑफ यू थँक्स फॉर जॉईनिंग आय एम स्टॉपिंग हिअर ओके थँक्यू वेट फॉर 10 minutes थँक्यू ऑल ऑफ यू